जय शिवराय किसान संघटनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 9 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता पेठ वडगाव येथे नगरपालिका चौकात आम्ही वर्धापन दिनासाठी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यातून अंतराची हट काढून टाकावी साखर कारखान्यामध्ये। आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा सरकारी नोकरदारांप्रमाणे महागाई निर्देशांक लागू करा ही महत्त्वाची मागणी करणार। 65% जनता शेतीवर अवलंबून असेल तर या जनतेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प का असू नये शेतीचा, ती मागणी केंद्राने व सर्व राज्यांनी करावी ही एक असणार आहे। पुन्हा तोष्णीवाल समितीच्या अंतर्गतनुसार वाहतूक करावी, कारण कारखाने बाहेर नसून त्याची वाहतूक आमच्या सभासदांच्या बसते, त्यामुळे आम्हाला तोटा सहन करावा। याशिवाय आज दुधाची उलाढाल देशातील 2 लाख कोटीचे म्हणजे दूध उत्पादक संपूर्ण वाऱ्यावर, आणि यामध्ये सर्व प्रकारचे घटक आहेत, शेतमजूर आहे, गरीब आहे, लहान शेतकरी आहे, मोठा शेतकरी आहे। मग दुधाचे फक्त बाजारात 60 रुपये विक्री असेल तर आम्हाला 40-45-50 रुपये तुम्ही द्या, त्याच्यापासून इतर उपपदार्थ निघतात, लोणी, दूध पावडर, बटर काय असेल ते, त्याचा 70% हिस्सा आम्हाला मिळावा अशी एफ आर पी करावी ही एक मागणी संघटनेची प्रमुख आहे आमची। त्यानंतर शेतीपंपांनाही दिवसा वीज द्या, कारण आज जंगली जनावर सगळ्या भागात करायला लागले, मग रात्रीचं आम्ही जायचं का, सरकार पैसे देऊन काय करायचं आम्हाला मेल्यानंतर, त्याच्यापेक्षा आम्हाला दिवसा लाईट द्या, आम्हाला सुरक्षितरित्या शेती करता येईल, अशा सर्व विविध अन्य मागण्या आहेत। याचा या बैठकीतून आम्ही मेळाव्याच्या माध्यमातून तिथं शेतकऱ्यांना प्रबोधन हवं, सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी या मेळाव्याला सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे अशा आमच्या जय शिवराय संघटनेच्या वतीनं आवाहन आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।